पाकिस्तानातील बालकोटमध्ये दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या भारतीय वायुदलाच्या कारवाईला लोकसभा निवडणुकीशी जोडलं जाऊ नये, तसंच कुणीही याचा राजकीय फायदा किंवा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. यासोबत आपण कोणत्याही पदाचा दावेदार नाही किंवा पंतप्रधान पदाच्या शर्यतीतही नाही हे सांगण्यास देखील गडकरी विसरले नाही. रस्ते परिवहन आणि राजमार्ग, जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी नरेंद्र मोदी मोठ्या मताधिक्यानं पंतप्रधान पदावर येतील आणि त्यांना यंदा 2014 लोकसभा निवडणुकीपेक्षाही मोठा जनादेश मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. पाकिस्तान विरुद्ध करण्यात आलेल्या हवाई कारवाईला निवडणुकीशी जोडलं जाणं अयोग्य आहे, हा निवडणुकीचा मुद्दा बनवला जाऊ नये, तसंच कोणीही याचं श्रेय घेऊ नये असं म्हणतानाच विरोधकांना जर यावर संशय असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र मी आवाहन करेन की या मुद्द्याचं राजकारण करण्यात येऊ नये असं गडकरींनी म्हटलंय. निवडणूक प्रचारात बालाकोट एअर स्ट्राईकच्या मुद्द्याला उचलून धरलं जात असल्यामुळे विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. आपल्यासाठी सुरक्षेचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, या मुद्द्याचं राजकारण केलं जाऊ नये. भारतात जर कोणाला आपल्या जवानांच्या शौर्यावर संशय असेल आणि कुणी पाकिस्तानची भाषा बोलत असेल तर ते देशहिताच्या विरुद्ध आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्वांचं एकमत असायला हवं, या मुद्द्यांपासून राजकारण दूरच ठेवायला हवं असंही गडकरी म्हणाले. निवडणुकीनंतर सरकार बनवण्यासाठी तर राजकीय पक्षांच्या समर्थनाची गरज भासल्यास पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरी यांचं नाव पुढे येऊ शकतं अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. यावर बोलताना त्यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सामील नसल्याचं देखील स्पष्ट केलं. पंतप्रधान बनण्याची ना माझी इच्छा आहे ना RSS ची अशी काही योजना आहे असं यावेळी गडकरी यांनी सांगितलं.